दर्शक नमस्कार. विशेष संवाद या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आपल्या सर्वांनाच कल्पना आहे की राज्यामध्ये सत्ता स्थापनेवरून एक मोठा पेच निर्माण झाला. खरं म्हणजे ज्यांनी महायुती करून ही निवडणूक लढवली त्यांना तसं स्पष्ट बहुमत होतं. मात्र या दोन पक्षांमध्ये ज्या पद्धतीनं एक वेगवेगळी भूमिका घेण्यात आली आणि त्यानंतर मात्र एक मोठा पेच यामध्ये निर्माण झाला आहे. वैशिष्ट्य असं की जे काही चार प्रमुख पक्ष आहेत त्यापैकी कुठलाही पक्ष आजच्या घडीला तसा सत्ता स्थापनेसाठी समर्थ सक्षम अशा पद्धतीचा नाही आहे. म्हणून एकीकडं मग ती महाविकास आघाडी निर्माण करण्याचा प्रयत्न होतो आहे, दुसऱ्या बाजूला ज्या काही नाट्यमुळे घडामोडी घडल्या त्यातून मग भाजप आणि अजित पवारांचा एक गट असं एक सरकार स्थापनेचा प्रयत्न झाला आहे. आता यामध्ये कितपत यश येतं किंवा कशा प्रकारची राजकीय समीकरणं पुढे चालून निर्माण होतात यासाठी काही अवधी लागणार आहे. मात्र शेवटी एक आहे की जेव्हा आमचे हे सगळे नेते आमच्या राज्यामध्ये अतिवृष्टी झाली म्हणून अगदी अभिमानानं सांगितलं गेलं की आम्ही बांधांपर्यंत पोचलो आणि मग ते शेतकऱ्यांची आस्वादनी पाहिली, सगळी परिस्थिती पाहिली, ही सगळी परिस्थिती पाहत असताना कुठेतरी सत्ता स्थापन व्हावी लवकर अशा प्रकारची भूमिका कोणाचीच नाही आहे. तिथं मात्र आपल्या पक्षाचा विचार किंवा अन्य राजकीय समीकरणं घातली जात आहेत. म्हणजे एकीकडं जेव्हा शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन हे सगळे नेते आमचे मुंबईत परतले तिथून मात्र शेतकऱ्यांचाच खरा काही विसर पडला की एक अशा प्रकारची एकंदर परिस्थिती आहे. अर्थात सत्ता स्थापनेसाठी या सगळ्या घडामोडी चालू आहेत. एकंदरीत हे सगळं प्रकरण न्यायालयात त्याही सर्वोच्च न्यायालयात कशा पद्धतीनं गेलं त्यानंतर ज्या काही म्हणून आज महाविकास आघाडी आमच्याकडं समोर आली आहे त्यानंतर जे आमचं भाजप आणि अजित पवारांचं एक गट असं जे काही राजकीय समीकरण समोर आलं आहे लोकांना हे सगळं अपेक्षित होतं का? आणि त्याहीपेक्षा जी काही नवी राजकीय समीकरणं या महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात येत आहेत त्याचं नेमकं भविष्य किंवा भवितव्य काय, अशा प्रकारची आज आपण ही चर्चा करतो आहे. आणि या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत एस न्यूज मराठीचे संपादक शिवाजी सुरवसे पत्रकार, त्याचप्रमाणे विधिज्ञ ॲडव्होकेट मंजुनाथ कक्कनमेळी सर, आणि त्याचप्रमाणे आणखीन एक विधिज्ञ. कारण विधिज्ञ आपण एवढ्यासाठी निमंत्रित केले की हे जे सगळं प्रकरण कोर्टात गेलं त्यानंतर आणि हे विधिज्ञ म्हणून सुद्धा एक आपली भूमिका या ठिकाणी मांडतील आणि नागरिक म्हणून देखील एक भूमिका मांडतील. खरं म्हणजे विधिज्ञ जरी हे दोघं जणी असले तरी त्यांनी मतदान केलेलं आहे, त्यांच्यासुद्धा ज्या काही अपेक्षा असतील किंवा ते एका विशिष्ट भूमिकेतून या सगळ्या परिस्थिती पाहत असतील तर ती कशा प्रकारची एकंदरीत सगळी भूमिका आहे तर ते या ठिकाणी आपल्याला विशेष संवाद या आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून पाहायचं आहे. सुरुवातीला ॲडव्होकेट मंजुनाथ कक्कनमेळी सरांनाच हे विचारायचं की जी काही आजची राजकीय परिस्थिती उद्भवली आणि हे जे सगळे कोर्टात गेलेले आहेत सर्वोच्च न्यायालयात, हे न्यायालय काय सांगू शकतं, एक अंदाज कशा पद्धतीचा आहे आपला की उद्या या न्यायालयामध्ये काय होऊ शकतं, किंवा आपण म्हणू की जो काही न्यायालयाचा निकाल येईल त्याचा या राजकीय परिस्थितीवर काय परिणाम होण्याची शक्यता आहे. निकालापेक्षा असं म्हणूयात की परिणाम काय होतील निकालाचं, जी काही सुनावणी होईल त्याचे परिणाम या राजकीय परिस्थितीवर कशा पद्धतीचे होते. मला वाटतं पूर्ण महाराष्ट्र जनता आणि भारतामधील सर्व नागरिक गेल्या 2-4 दिवसामध्ये ज्या काही घडामोड्या महाराष्ट्र सरकारच्या बांधणीमध्ये झालेल्या आहेत त्याला पूर्ण जागरूक आहे आणि ज्या घडामोड्या झाल्या त्यातून जी सेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस तिघांनी मिळून रातोरात जी याचिका दाखल केली सुप्रीम कोर्टामध्ये आणि त्या याचिकेमध्ये त्यांनी गव्हर्नरनी ही जी शपथविधी पार पाडली अजित पवारांचा सपोर्ट घेऊन माननीय देवेंद्र फडणवीसनी मुख्यमंत्री म्हणून जेव्हा शपथविधी घेतली आणि त्यांच्या पाठोपाठ उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवारांची शपथविधी घेतली ती कशी बेकायदेशीर आहे आणि गव्हर्नर ह्याच्यामध्ये बेकायदेशीर कसल्या पद्धतीने त्यांनी वागणूक केलेली आहे त्याच्यावर दाद मागण्यासाठी ह्या तिन्ही पक्षांनी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली आणि त्याच्यामध्ये त्यांची मागणी अशी होती की गव्हर्नरनं जो हा जो शपथविधी पार पाडलेला आहे आणि हा कायदेशीर नसून बेकायदेशीरपणे पार पडलेला आणि इतका बेकायदेशीरपणे पार पाडायची काय गरज होती आणि एकदम सकाळी शपथविधी पार पाडणं काय गरजेचं होती आणि रातोरात राष्ट्रपती रागवट उठवली गेली त्याच्या मागचं कारण काय, इतकं गडबड ह्याच्यामध्ये काय होता. आणि त्याच्यानंतर त्यांनी त्या गव्हर्नरच्या आदेशाला किंवा त्या गव्हर्नरचा जो राजपटी लागवत त्यांनी उचलली आणि ह्या सगळ्या गोष्टी केल्यात त्याचा इलिगॅलिटी आहे की बेकायदेशीर ते चॅलेंज त्यांनी सुप्रीम कोर्टापुढे केले आणि त्याच्यामध्ये असं सुद्धा त्यांनी अशी एक मागणी केली की त्यांना फ्लोर टेस्ट घ्यायला हवा, येत्या 24 तासामध्ये फ्लोर टेस्ट घ्यायला हवा.
आणि त्यांच्यासोबत एन सी पी नाही आहे हे खोटं तर आम्हाला फसवून अजित पवारांनी खोटं फसवून तो जो पत्र आहे तो आम्ही पत्र शिवसेनेसाठीच्या सपोर्टसाठी पाठिंब्यासाठी तयार केलेली होती ती त्यांनी चोरून घेऊन देवेंद्र फडणवीस यांना आपल्या संगनमताने उपमुख्यमंत्री होण्याच्या नादामध्ये त्यांनी त्यांना सुपूर्त केलेली आहे. त्यामधून त्यांनी शपथविधी पार पाडलेली आहे. आणि एकूण एकंदर हा जो भाग आपण बघतोय आणि काल हिअरिंग झाली आहे, काल सुनावणी झाली, आज पण सुनावणी झाली, त्याच्यामध्ये मे सुप्रीम कोर्टाने 3 जजेसचे बेंच हे हिअरिंग ऐकते. आपण आपल्याला माहिती आहे सर्व ज्येष्ठ विधिज्ञ त्यांच्या दोन्ही पक्षाकडून मोठी ताकद चालू आहे त्याच्यामध्ये. आणि सगळे हा जो प्रकार चाललेला आहे त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने विचारलं की भाई याच्यामध्ये लीगल प्रोसिजर फॉलोड केली आहे का, किंवा कायदेशीर बाब्या ज्या आहेत त्या सगळ्या गव्हर्नरने पाळलेल्या आहेत की नाही, त्याच्या सपोर्टमध्ये तुमच्याकडे असलेले कागदोपत्र दाखल करा असं म्हणून बी जे पी आणि महाराष्ट्र सरकारला त्यांनी आदेश काल केलेला होता. त्याप्रमाणे आज भाजपाचे वकील आणि केंद्र सरकारचे वकील मुकुल रोहतगी आणि तुषार मेहता ह्यांनी आपल्या सपोर्टिंगमध्ये त्याला सपोर्टमध्ये त्यांनी डॉक्युमेंट सगळे दाखल केले की गव्हर्नरचा आदेश आहे राष्ट्रपती लागवड उठवण्याचा. आणि त्यानंतर शपथविधी जी पार पाडण्यात आली त्या शपथविधी अगोदर एक प्रकार असा असतो की गव्हर्नर त्याला आपल्या विश्वासात घ्यावं लागतं किंवा त्याला पटवावं लागतं की ह्याच्यामध्ये राष्ट्रपती लागवड ही उठवण्यासाठी ह्यांच्याकडे संख्याबळ आहे, भरपूर संख्याबळ आहे आणि त्याच्याद्वारे हे एक स्थिर सरकार महाराष्ट्र जनतेला देऊ शकतात. त्या आधारे त्यांनी राष्ट्रपती लागवड उठवलं आहे आणि त्याच्या सपोर्टिंगचे जे डॉक्युमेंट होते, कागदोपत्र होते, त्यांनी सगळे कोर्टामध्ये दाखल केले. मे कोर्टानसुद्धा त्याचा वापो केलेला आहे आणि त्याच्या निर्णयासाठी उद्या 10:30 वेळ ठेवलेली आहे. ते कशा प्रकारचा एक परिणाम, ज्याला आपण म्हणू आता ही जी परिस्थिती आहे, कशा प्रकारचा एक परिणाम होण्याची शक्यता आहे? निकाल या बाजूनही लागला किंवा या बाजूनही लागला तरी सर मला असं वाटतं अस्थिरता आणखीन वाढेल. जे काय सध्या चाललंय त्यामध्ये गोंधळात भर पडेल. नाही मला असं हा लीगल एक कायदेशीर बाबी जर आपण बघितलो तर दोन्ही बाजूनं खालीवर जातात. आता काही बाबी आम्ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून टी व्ही चॅनलच्या माध्यमातून सगळे डिस्कशन चाललेले आहेत, त्या डिस्कशनमधून आपल्याला समोर येतोय की अजित पवारांनी जी त्यांच्या सपोर्टमधले असले 54 आमदारांचं जी पत्र त्यांना दिलेली आहे तो पत्रच व्हॅलिड आहे की नाही, ते कायदेशीर आहे की नाही ही बाबी हितपासून चालू होते, ते कायदेशीर आहे की नाही ह्यातपासून चालू होते. आता थोडक्यात जर सांगायचं झाला तर कोर्ट मला नाही वाटत की कारण कोर्टाला कोर्ट बांधील आहे, आज गव्हर्नरच्या विरोधात त्यांना ऑर्डर देता येत नाही कारण कॉन्स्टिट्यूशन जो आहे आपला भारतीय संविधान आहे गव्हर्नर किंवा राष्ट्रपतीच्या विरोधात तुम्ही ऑर्डर करू शकत नाही किंवा त्यांनी दिलेल्या एखाद्या आदेशावर तुम्ही चॅलेंज करू शकत नाही किंवा त्यांचा आदेश निकालात काढू शकत नाही असं भारतीय संविधान कलम 365 सांगतं. आणि त्यानुसार त्याच्या आधारे आज जो आर्ग्युमेंट झाला गेला त्याच्या आधारेच त्यांचं म्हणणं असंच होतं की गव्हर्नरच्या विरोधात तुम्हाला कुठला पण रिलीफ किंवा तुमचा कुठला पण आदेश देता येत नाही आणि जो आहे तोच राहणार आहे. जास्तीत जास्त त्यांना फ्लोअर टेस्टसाठी जे बहुमत सिद्ध करायचं त्यामध्ये आणि आता जर आपण सगळी स्थिती पाहिल्यानंतर असं वाटतं की जरी 1-2 दिवसात बहुमत सिद्ध करा म्हणजे तर शेवटी राज्यपालांनी जी तारीख दिली आहे ती जवळपास येण्याची शक्यता. खरं म्हणजे आता सुरुवात जेव्हा या सगळ्या गोष्टीची करायची तेव्हा जनाधारापासून सुरुवात करावी लागते. एक आपण जेव्हा खास करून मला आता सुर्वसाहेबांना विचारायचं आहे की जेव्हा आपण ही सगळी राजकीय ह्याचा एक आढावा मांडत होतो, बातम्यांमधून आढावा मांडत होतो, वृत्तांतामधून आपण हे सगळं सविस्तरपणे मांडत होतो, तेव्हा आपण या जनादेशाचा अर्थ जेव्हा काढला त्यामध्ये आपण असं म्हणलं की भाजपा आणि शिवसेना हे महायुतीचे जे पक्ष आहेत तर यांच्यासाठी मतदारांनी एक इशाराच दिला, त्यांना अपेक्षित बहुमत मिळालं नाही, दोघांची संख्या खाली आली, प्रत्येकाने जवळपास हेच मांडलं की भाजप आणि शिवसेनेला हा एक इशारा होता की तुम्ही 5 सत्तेमध्ये होता पण सत्तेमधले भांडणं त्यांनी सगळी पाहिली होती, एक प्रकारे मतदारांनी इशारा दिला. दुसऱ्या बाजूला काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मतदारांनी थोडं उचलून धरलं पण इतकंही उचलून धरलं नाही की ते सत्तेमध्ये येतील, म्हणजे अजूनही तुम्ही सत्तेच्या ठिकाणी पोहोचू शकत नाही असा तो एक मतदारांचा सगळा कल होता, महायुतीच्याच बाजूने आपण म्हणू की थोडा बहुत कल होता. पण त्यानंतरही जी काही राजकीय सगळी समीकरणं झाली ही सगळी कशातून झाल्यासारखं वाटतं आणि मग शिवसेनेचा मुख्यमंत्री पदाचा अट्टहास असेल, मग त्यांनी भाजपने दिलेला नकार असेल, एक वेळ आम्ही विरोधात बसू पण शिवसेना मुख्यमंत्री नको, हे काय राजकीय सगळी समीकरण काय पेज कसा निर्माण झाला आहे?
कुलकर्णी साहेब आपण म्हणताय ते बरोबर आहे. आज बरोबर 25 तारीख आहे आणि निकाल लागून जवळपास 1 महिना झाला आहे. 1 महिन्यापूर्वीचं चित्र बघा किंवा 1 महिन्यापूर्वीच्या आपल्या सर्वांच्या बातम्या बघा. आपले सगळ्यांचे अंदाज फेल ठरलेत आणि सगळेजण म्हणत होते की महायुतीचं सरकार येणार आणि पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस येतील, पुन्हा एकदा भाजप शिवसेनेचं सरकार येईल. मात्र यांचा आत्मविश्वास जो आहे, अति आत्मविश्वास म्हणूया आपण, तो निश्चित मतदारांनी जो कौल दिला आहे तो चांगलाच मानायला पाहिजे. का? तर यांना स्पष्ट बहुमत दिलेलं नाही आहे, ओव्हर कॉन्फिडन्स होता, ग्राउंड रियालिटी भाजपला माहीत नव्हती. त्यामुळे आपण म्हणूया की नक्की मतदारांनी योग्य पद्धतीने निकाल दिला आहे. आणि सेना भाजपची युती केली असती तर 100% सत्ता बसली असती. मात्र शिवसेनेने जो काही त्यांचा मुख्यमंत्रीपदासाठी दावा ठोकला तिथंच माशी शिंकली आणि हे सगळं सरकाराचं त्रांगडं आपण गेली महिन्याभर झालं बघतोय. प्रत्येकजण म्हणतो आहे की आणि ह्या निवडणुकीमध्ये एक पाहायला मिळालं, विचार, तत्व, हिंदुत्व किंवा वर्षानुवर्षीची आमची विचाराची बांधणी, तत्वनिष्ठता असं काही राहिलेलं नाही. कोण कुणाबरोबर जातो आहे हे या निवडणुकीमध्ये पाहायला मिळालं. आणि आताही बघतो आहे आपण सत्ता स्थापनेसाठी कोणी कुणाबरोबर युती करतो आहे. ही तात्कालिक युती आहे, हे दीर्घकालीन युती नाही. यांच्या पाठीमागे कुठलीही विचारसरणी नाही. आपण तसं पाहिलं तर हेही म्हणू शकतो की गेली 4-5 वर्ष झालं शिवसेना ॲक्च्युली भाजपबरोबर नव्हतीच. वर्षानुवर्ष आपण बघतो आहे की शिवसेनेचे लोक खालच्या स्तरावर टीका करत होते. नवे राधाकृष्ण विखे पाटील अगोदर काँग्रेसमध्ये असताना विरोधी पक्षनेते होते आणि विरोधी पक्षनेत्याचं काम शिवसेनाच करत होती. अफजलखानाची फौज म्हणेपर्यंत उद्धव ठाकरेंची मजल गेली होती. राजीनामे खिशात होते आणि वर्षानुवर्षे तुम्ही त्या सत्तेत राहता, एकाच ताटामध्ये जेवण करता आणि असे बोलण्याची भाषा योग्य नव्हती. त्यामुळं शिवसेनेला भाजपला, शिवसेनेची युती हे भाजपला तोडायचीच होती. फक्त एकच प्रकरण घडलं, शरद पवारांना ईडीची नोटीस गेली आणि तिथून मात्र शरद पवारांचा जो माहोल तयार झाला त्यामुळं भाजप बॅकफुटावर आली आणि शिवसेनेबरोबर युती केल्याशिवाय गत्यंतर नाही असं त्यांना वाटलं. म्हणून त्यांनी त्यांच्याशी अपरिहार्य कारणामुळे युती केली आणि युती केल्यामुळे लक्षात आलं की संख्याबळ मिळालं मात्र त्यांना अपेक्षित जे सत्ता स्थापनेचं त्रांगडं आपण आता म्हणतोय की शरद पवारांनी खोडी केली, शरद पवारांनी पिन मारली, जे काय असेल ते प्रत्येक गोष्टीला आपण शरद पवार म्हणतो, ते थोडं त्या पाठीमागं कारण पण आहे की भाजप आणि शिवसेनेचे लोक ग्रामीण भागात फिरत नाहीत. ग्रामीण भागातला दुष्काळ असेल, ओला दुष्काळ असेल हे त्यांना माहीत नाही. मात्र शरद पवार वर्षानुवर्ष बघतोय की बांदापासून ते दिल्लीपर्यंत त्यांचं राजकारण, त्यांचं काय पॉवर गेम, तो सक्सेस ठरतो. त्यामुळे ह्या सगळ्या एका महिन्याच्या परिस्थितीमध्ये बघतो सगळ्याला वाटतं जिथं जाईल तिथं आपण चर्चा बघतो की असं होणार, तसं होणार, तसं होणार. मात्र सगळ्याला सत्ता कुणाची होणार ही उत्सुकता निश्चित लागली आहे. आणि प्रश्नाचे हे बांद्यापर्यंत पोहोचले, तिथून मुंबईत आले आणि तिथून मात्र सत्ता स्थापनेला वेळ लागतो, शेतकऱ्यांचा कळवळा आहे म्हणायचं का? खरं सांगायचं म्हटलं तर ह्या सगळ्या राजकारण्यांची बोलण्याची भाषा आणि करण्याची भाषा वेगळी असती. शरद पवार पहिल्यापासून म्हणत होते की आम्हाला जनतेनं विरोधात बसण्याचं कौल दिलं आहे, आम्ही विरोधात बसणार भाजप आणि शिवसेना, तुम्ही सत्ता स्थापन करा म्हणून. ॲक्च्युली शरद पवार बोलले तसे वागत नाही हे सगळ्यांनाच माहीत आहे. त्यामुळे विश्वासघात असेल किंवा खंजीर कुपोषण असेल हे शरद पवारने दिलेले महाराष्ट्रासाठी शब्द आहेत नवीन. त्यामुळं हे सगळं त्रांगडं बघायला मिळतं आहे. आणि ह्या सगळ्या कालावधीमध्ये भाजप, सॉरी, या सर्व कालावधीमध्ये काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आणण्याचं काम देखील शरद पवारांनीच केलं आहे. त्यामुळं कमी सीट मिळून देखील शरद पवार निवडणुकीमध्ये बाजीगर झालेत. त्यामुळं सत्ता काही स्थापन होत नाही मात्र दररोज पेपरमध्ये, दररोज चॅनलमध्ये शरद पवार आणि अजित पवार आहेत. गेली महिन्याभर झालं शरद पवार होते, आता अजित पवार आहेत. तेच आता ज्या काही नाट्यामुळे घडामोडी घडल्या, म्हणजे ज्या महाराष्ट्रातल्या जनतेने जी कल्पना केली नसेल ते सगळं नाट्य या सत्ता स्थापनेसाठी घडलं. आणि अगदी रात्रीतून ज्या काही घडामोडी घडल्या तिथून अजित पवार हे उपमुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या समोर आले. ॲडव्होकेट पाटील साहेब आपल्याबरोबर ते आहेत आणि त्यांना आता हेच विचारायचं की एकंदरीत जी परिस्थिती आपण पाहतो आहे की शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी असं एक समीकरण समोर आलं आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतो आहे की भाजप आणि उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवारांचा एक गट असं काहीतरी समीकरण समोर येतं आहे. हे जे सगळं चित्र आहे आज सत्तेसाठी हे सगळं दिसतं आपल्याला समोर, पण हे कायम राहील का हे असं चित्र? आता जे चित्र महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे अजित पवारांवर टीका केली की 70,000 करोडचा सिंचन घोटाळा केला म्हणून आणि त्या सिंचन घोटाळ्यामध्ये हिरो दाखवलं गेलं, त्याच उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांबरोबर ते आलेले आहेत. आपण हे महाराष्ट्राला हा विरोधाभास बघण्याचा सुद्धा प्रसंग आज महाराष्ट्रावर आलेला आहे. आणि त्याबरोबर जी शिवसेना हिंदुत्ववादाच्या संकल्पनेपासून, जन्मापासून हिंदुत्ववाद ही संकल्पना घेते आहे
आणि काँग्रेस ही निधर्मवादावर आधारलेलं आहे. राष्ट्रवादी म्हणते की आम्ही निधर्मवर आधारलेले आहे. आणि हे जे समीकरण की एकीकडं धर्मवाद आहे एकीकडं निधर्मवाद आहे हा एकत्रित आलेला प्रसंग आणि एकीकडं घोटाळा आणि एकीकडं इमानदारीचं सगळीकडं सांगितलं ना खाऊ गा ना खाणे दू गा अशी परिस्थिती सगळीकडं मांडली गेली भाजपकडून. आणि हे समीकरण भविष्यकाळात बघायला गेलं तर यांनी सांगितलं की आम्ही समान कार्यक्रम असा शिवसेना नंतर राष्ट्रवादी काँग्रेस यांनी सांगितलं आणि त्याबरोबर देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की मला महाराष्ट्राच्या विकासासाठी अजितदादांना घेऊन मला चालायचं आहे. हा प्रसंग बघितला तर हा समीकरण भविष्यकाळात थोड्याफार काळ टिकेल परंतु भविष्यकाळात कायमस्वरूपी टिकू शकत नाही कारण आयडियोलॉजीज वेगवेगळ्या आहेत. नाही तर जनाधार कोणी पायदळी तोडवला म्हणायचं म्हणजे तो सगळ्याच पक्षांनी तोडवला का त्याला फक्त शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी हे जबाबदार म्हणायचे. आता प्रसंग असा आहे की भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेला स्पष्टपणे महाराष्ट्रातल्या जनतेनं जनाधार मँडेट दिलेलं होतं असं असताना त्यांनी सरकार स्थापन करायला हवं होतं. आणि शिवसेना आणि BJP ची जी भूमिका होती की आमचा मुख्यमंत्री शिवसेना म्हणत होती की आम्हाला 2.5 वर्ष द्या, भारतीय जनता पार्टी म्हणत होती की आम्हाला 5 वर्ष तुमचं एवढं हे होणार नाही. यांनी जी ह्यांची समीकरणं होती ती निवडणुकीपूर्वीच अगोदर ठरवायला हवी होती. आणि हा सावळा गोंधळ महाराष्ट्राला दिसायलासुद्धा नको होता कारण आपण पाहतोय की आज ओल्या दुष्काळानं संपूर्ण शेतकऱ्याचं कंबरडं मोडलेलं असताना उभं पिकं वाहत चाललेलं असताना उभं पिकं नासाडी झालेली अशी परिस्थिती अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसत असताना लवकर सरकार स्थापन शिवसेना BJP चं व्हायला हवं होतं. त्यात थोडीशी BJP ची ही चूक आहे आणि शिवसेनेचीही चूक आहे. BJP ची चूक या पद्धतीने म्हणावं लागेल की शिवसेनेबरोबर काय असेल ते फॉर्म्युला स्पष्टपणे सांगायला हवा होता आणि त्यांनी त्यावेळेला स्पष्टपणे सांगण्यात कुठेतरी कमी पडले की काय हा प्रश्न निर्माण होतोय. आणि दुसरी गोष्ट शिवसेनेला जर अगोदरच नको होतं तर त्यांनी त्या अगोदरच शिवसेना BJP बरोबर निवडणुकीपूर्वी जायला नको होतं. शिवसेनासुद्धा बऱ्याचशा प्रमाणात चुकल्या आणि BJP ही चुकलेली आहे अशी परिस्थिती. ॲडव्होकेट शरद पाटील साहेब एक प्रश्न असा विचारायचा, कोणतं एक त्रांगडं विधानसभेत आपल्याला दिसू शकेल ज्याला आपण फ्लोअर टेस्ट म्हणतोय त्या दिवशी काय प्रसंग उभारेल? आता म्हणजे तांत्रिक ज्याला आपण बाजू म्हणू ती कशा पद्धतीची उद्भवेल पहिल्याच दिवशी? आता ज्या वेळेला हंगामी सभापती शपथपदी देतील आणि त्याच्यानंतर सभापतीसाठी जी मतदान घेण्याचा प्रसंग येईल त्यावेळेला अजितदादांना व्हीप काढण्याचा जो अधिकार रितसर दिसतोय कायदेशीररित्या आज बघायला गेलं तर अजितदादांचाच तो अधिकार आहे असं म्हणावं लागेल. आणि त्या अधिकाराच्या बाबतीत आमदार काय करतात हे पण भूमिका महाराष्ट्राला तो खेळ खंडोबा पाहायला मिळणार आहे. आणि जर व्हीप काढला गेला आणि व्हीप पाळला नाही गेला तर त्याच्यानंतर अजितदादासुद्धा सभापतीकडे जे सभापती कदाचित असं होऊ शकतं की मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचा आणि सभापती मात्र तिसऱ्याच पार्टीचा पण होऊ शकतो कारण तिथं फॉर्म 2 भरले जाऊ शकतील. एक भारतीय जनता पार्टीचा फॉर्म येईल सभापतीसाठी आणि दुसरा फॉर्म विरोधी पक्षाचा येईल आणि त्याच्यात विरोधी पक्षाचा कदाचित व्हीप पाळला नाही गेला तर विरोधी पक्षाचा सभापतीसुद्धा महाराष्ट्राला बघण्याची वेळ येऊ शकते. तेव्हा सदस्यांवर कारवाई करण्याची वेळ येऊ शकते. व्हीप न पाळला म्हणून अजितदादा किंवा संबंधित लोक त्यांच्या विरोधात सभापतीकडे पिटिशन करू शकतील. जसं कर्नाटकमध्ये झालं की रमेश यांच्याकडे पिटिशन केली गेली 13 आमदारांच्या विरोधात आणि त्यावेळेला 13 आमदारांना त्यांनी काहीतरी विशिष्ट कालावधीसाठी तुम्हाला निवडणुकीला उभं राहता येणार नाही म्हणून सांगितलं आणि त्या पद्धतीने निकाल दिला होता. त्यात सुप्रीम कोर्टानं काय केलं तो निकाल ठेवताना डिस्क्वालिफिकेशन ओके म्हणलं परंतु पुढचं जे उभं राहण्यापासून त्यांना बंदी घालता येणार नाही असा प्रकारचा निकाल सुप्रीम कोर्टानं दिला हे आपल्याला कर्नाटकचं उदाहरण आपण पाहिलेलं आहे. ककरमेळे साहेब आपण याच मुद्द्यावरती थोडं पुढं जाऊयात आणि हा मुद्दा चर्चेला घेत असताना पहिल्या दिवशी काय तिथं सभागृहात घडेल आणि याचबरोबर एक महत्त्वाचं असं की उद्या चालून कदाचित तिथं जर भाजप या सगळ्या शक्ती प्रदर्शनामध्ये कमीच पडलं भाजपाची जी नाचक्की होईल ती मोठ्या प्रमाणात होणार आहे तर त्याचं एक स्वरूप कशा पद्धतीचं असेल? नाही आता पहिली गोष्ट माननीय पाटील सर बोलत होते आता पहिल्यांदा जेव्हा फ्लोअर टेस्टची पाळी येईल त्यावेळी पहिल्यांदा हंगामी सभापती आपल्याला नेमावा लागेल आणि हंगामी सभापती नेमल्यानंतर आमदारांना शपथविधी घेतली जातील त्याच्यानंतर सभापती नव्यानं निवडून ते जाईल. आता त्यावेळी पक्षबलांचा जो स्थिती आहे तो आपल्याला कोणाला सांगता येणार नाही. त्यावेळी ॲज ऑन डेट असं जर आपण जर बघितला तर तो
थोडंसं वेगळंच आहे. आता शिवसेना भाजप शिवसेना हे वेगळे झाले आहेत. आता तीन पक्ष एकीकडे आणि तीन पक्षामधला एक पक्ष भाजपासोबत येतो आहे, राष्ट्रवादीचा सपोर्ट घेऊन येतो आहे आणि त्याच्यामध्ये परत फीप जर जारी केली तर अजित पवारांनी अगोदर ते सत्तेमध्ये होते किंवा तो पद त्यांच्याकडे होता त्या पदाचा वापर करून त्यांनी जर व्हीप काढला तर त्या समोरच्या आमदारावर ते बांधिलकी राहील आणि ह्यांच्याच बाजूनं त्यांना कौल द्यावा लागेल. आणि त्या अर्थी जर सभापती भाजपाचा झाला किंवा भाजपा प्रेरित सभापती झाला तर दृश्य नेमकं वेगळं असणार आहे. सुरेश साहेब, जे आता म्हणतो आहे आपण तांत्रिक बाजू जी आहे ती आहे की विधिमंडळाचे गटनेते म्हणून अजित पवार यांना असलेला अधिकार, त्यापेक्षा एक वेगळं चित्र काय दिसतं म्हणजे भाजप जे डोळं लावून बसलेलं आहे ते कोणत्या कोणत्या गोष्टींवरती भाजपाचा डोळा असेल, म्हणजे फोडाफोडी एक आपण एक अपेक्षित धरून चालतो आहे पण त्याहीपेक्षा एक मोठं गणित भाजपाचं काय असू शकतं किंवा अजित पवार यांच्या पाठीमागं हे जे काही गटनेते पदाचं काही पॉवर आहे की आणखीनही त्यांना असे खात्री आहे की हे सदस्य शरद पवारांबरोबर तिथं उपस्थित राहिले पण इथं मात्र आपल्या पाठीमागं उभं राहतील अशी काही खात्री वाटते का? आपण बघतो आहे की अजितदादा भाजपसोबत काही सहज आलेले नाहीत. अजितदादांवर अनेक आरोप आहेत. एम एस सी बँक जी की आपण महाराष्ट्र सहकारी बँक म्हणतो ह्या बँकेमध्ये 25,000 कोटी रुपयाचा घोटाळा आहे. पाटबंधारे खात्याचा कोट्यवधी तो मोजता येत नाही एवढा मोठा घोटाळा आहे. त्याच पद्धतीने लाभासाच्या फाईल देखील आहेत. असं खूप काही आहे. त्यामुळं अजितदादांच्या लक्षात येतं आहे की आपण भाजपसोबत नाही गेलं तर आपण कधी ना कधी जेलमध्ये जाऊ, आपला पण चिदंबरम होईल का असंही त्यांना वाटत असेल. आणि शरद पवारांची आणि त्यांची काकापुतण्याची जी काही समीकरणं जी काही नातं आहे ते आपण बघतो आहे की ते काही एवढं दृढ नाही आहे. ज्यावेळेस ईडीची नोटीस शरद पवारांना काढली होती त्यावेळेस शरद पवार एका वेगळ्या उंचीवर पोहोचले होते आणि त्याच वेळेस शरद पवारांचा जे काही माहोल तयार झाला होता तो माहोल जिरवण्याचं काम अजित पवारांनी केलं. त्यामुळे तिथूनच त्यांच्यामध्ये धुसफूस सुरू आहे. अजितदादा फुटलेत हे तर सगळ्यांना माहीत आहे. पण एवढे वर्ष झालं अजित पवार, एवढे वर्ष झालं सुप्रिया सुळे, रोहित पवार किंवा शरद पवार सांगायचे माध्यमांना की तुम्ही आमच्या घरात भांडण लावताय म्हणून. आता ते स्वतःहून सांगायला लागले आमच्या घरात भांडण आहेत म्हणून. हा एक फरक आहे. आणि भाजपला कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रासारखं राज्य आपल्या ताब्यातून जाऊ द्यायचं नाही. त्यामुळे तिथं वर बघतो की आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी बसलेले आहेत आणि सोबत सीबीआय ईडी यासारखी मोठ्या संस्था ह्या केंद्राच्या अखत्यारीत असतात. त्यामुळे असे वाटतं की काही करून भाजप आपलं बहुमत सिद्ध करेल. कसं करेल ते त्यांनाच माहीत पण मात्र निश्चित करेल. ते आवाजी मतदानाने करेल किंवा इतर आमदार गैरहजर ठेवून करेल किंवा अजून काय त्यांच्याकडे वेगळे फंडे असतील. पण आत्ता तर परिस्थिती अशी वाटते की कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजप काहीही करेल, कोणतीही किंमत मोजेल, फोडाफोडी करेल, आमदारांना गैरहजर ठेवेल, आवाजी मतदान करेल किंवा अजून काहीतरी कायद्याचं किस पाडेल. मात्र भाजप सत्ता बहुमत स्पष्ट बहुमत सिद्ध करेल असं वाटतं. हे समीकरण कायम राहण्याची काही शक्यता आहे का? अजित पवार जे आहेत ते भाजपबरोबर कायम राहतील सत्ता आल्यानंतर? आत्ता जर त्यांचं बहुमत सिद्ध झालं तर अजितदादा 100% 5 वर्ष यांच्यासोबत निश्चित राहतील. नाही राहिलं आपण बघतोय की लोकसभेच्या 6 महिन्यापूर्वीच निवडणुका झालेत. त्यामुळे आता लोकसभेची तर काही पोटनिवडणूक नाही किंवा निवडणूक नाही, विधानसभेची पण निवडणूक नाही आहे. केंद्रातलं काही केलं तर मोदी सरकार 5 वर्ष हटत नाही आहे. त्यामुळे ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर पाहता अजितदादा 5 वर्ष त्यांच्याबरोबर राहतील जर हे समीकरण जोडलं तर. आणि अजितदादा परत आता राष्ट्रवादीमध्ये जातील असं तर वाटत नाही. शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी गोची होईल समजा भाजपानं सत्ता स्थापन केली, शक्ती प्रदर्शन एक यशस्वी झाले, काय स्थिती राहिली या तिन्ही पक्षांची? ॲक्च्युली ह्या कोंडी चला म्हणून किंवा एक गोची राजकीय, ॲक्च्युली हे तिन्ही पक्ष वेगळ्याच मुद्द्यावर एकत्र आलेत. कुणाच्या स्वप्नातही वाटलं नव्हतं की राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येईल म्हणून. शिवसेना एकत्र आली, शिवसेनेनं आपली ही तत्त्वं बाजूला ठेवली. तर आपण बघतो की राजकारणामध्ये जे काही बोललेलं असतं ते काही परत नाही लक्षात देवलं तरी चालतं आहे. पण आत्ता तसं नाही आहे. आता सोशल मीडिया आहे, लोकं पाठीमागे जी केलेली भाषणं आहेत ते देखील व्हायरल करत आहेत. शरद पवाराबद्दल, अजितदादांबद्दल फडणवीस काय म्हणाले किंवा उद्धव ठाकरे अगोदर फडणवीसबद्दल काय म्हणाले हे सगळी भाषणं व्हायरल होत आहेत. त्यामुळं झालं गेलं विसरून जावं हे तर लगेच म्हणतात. आणि आपण बघतोय की पब्लिक मेमरी इज अ शॉर्ट मेमरी म्हणतो, आपण सगळं विसरून जातो. तर एक महिन्यापूर्वीचं भाषण असेल आणि आत्ता ऐकायला लागलो तर आपलं आश्चर्य वाटतं. पण हे राजकारण्याला ते अंगवळणी पडलं आहे. खोटं बोललं पाहिजे, लोकांना तात्पुरतं टाईमपास केला पाहिजे, त्यामुळे आपणही सगळे मुद्दे विसरून जातो आहे. आणि आता जर ह्यांनी सत्ता स्थापन केली, आता जर त्यांनी स्पष्ट बहुमत जे काय शपथविधी तर पूर्ण केलेलं आहे, जो काय ठराव जिंकला तर ते 5 वर्ष व्यवस्थित टिकवतील आणि टिकण्यासाठी ईडी सीबीआय यांची मदत घेतील. नाही मला असं वाटतं, मी सुरेश साहेबांशी थोडंसं मतभेद आहे माझे, त्यांच्याशी मी सहमत नाही आहे. कारण पहिली गोष्ट
भाजप हा सत्तापिपासू पक्ष नाही आहे. भाजप हा एक जनाधार सोबत जाणारा आहे, जनाधारचा आधार करणारा पक्ष आहे. त्याच्यामध्ये आपण जर पहिला बघितलं तर माननीय नरेंद्र फडणवीस साहेबांनी पहिल्यांदा आम्ही विरोधामध्ये बसण्याचा निर्णय घेतलेला होता. त्याच्यानंतर ह्या तिन्ही पक्षांनी फक्त आणि फक्त सत्ता स्थापन करण्यासाठी आणि त्याहून प्रामुख्याने शिवसेना एक सत्ता पिपासू पक्ष जो आपला धर्म आहे, जो आपला पक्षनीती आहे, जे पक्षाचे व्हॅल्यूज आहेत ते सोडून फक्त आणि फक्त मुख्यमंत्री पद मला मिळेल किंवा माझ्या मुलाला मिळेल ह्या एका आशेपोटी त्यांनी ज्या पक्षाच्या मतभेदाविरुद्ध आहेत, ज्यांचा जो हिंदुत्व शिवसेनेचा होता तो हिंदूच बाजूला सारून सेक्युलर झाले, वाघाचे दात काढून वाघ बिना दाताचा वाघ पुढे गेला आणि सत्ता स्थापन करा ह्या उद्देशाने त्यांचा सामून गेला. आणि त्याच्यावर आपण जर एक पब्लिक विचार जर बघितला, जन आधार जर बघितला, जनामध्ये काय विचार चालतात ते बघितलं तर ह्या तिन्ही पक्षाचे वेगवेगळे मतभिन्न मतं असल्यामुळे ह्यांचं सरकार टिकणार नाही हे आपण एक सर्वसामान्य छोटा मुलगा सुद्धा एखादा लहान मुलगा सुद्धा हे भाष्य करू शकतो. भाजप सेना तिथं वाद होते, आता वाद होते पक्ष एकत्र. त्यावेळी जर सेनाला असं जर वाटलं असं, आम्हाला सेनाला जर अजून मगाशी एक प्रश्न उपस्थित झाला होता की इथं भाजपाचा चुकला का शिवसेनाचा चुकला, त्यावेळी मला असं म्हणायचं आहे की इथं नक्की शिवसेना चुकली आहे. का जर असं विचारला तर भाजपानं जेव्हा म्हणाला आम्हाला आमचा मुख्यमंत्रीपद असेल, हे जेव्हा आम्ही पुरस्कृत केला किंवा आम्ही जेव्हा म्हणालो त्यावेळी दिवसापर्यंत शिवसेना का गप बसली. इलेक्शनच्या प्रचाराच्या वेळी माननीय अमितभाई शहासुद्धा त्यांनी प्रचारामध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील असं त्यांनी घोषणा केलेली होती आणि ह्यांच्यासमोरच ह्यांच्या सोबतच एकाच व्यासपीठामध्ये बोलले असताना भाषण करताना यांनी आपलं मत व्यक्त केलं. त्याच्यानंतर सुद्धा फडणवीस साहेबांनी स्वतःहून सुद्धा म्हणले होते मी पुन्हा येईन, त्यावेळी सुद्धा शिवसेना गप बसलेली होती. त्याच्यानंतर सत्ता स्थापनेचा वेळ जेव्हा आला त्यावेळी सुद्धा जेव्हा विरोधात बसण्याची भाजपाची वेळ आली किंवा ह्यांनी डिसिजन घेत होते त्यावेळी पत्रकार परिषदेमध्ये माननीय फडणवीस साहेबांनी स्वतः सांगितले की मी उद्धव ठाकरेंना वेळोवेळी कॉल केलो तर उचललं नाही. आणि त्या प्रश्नाच्या उत्तरार्थ त्यांनी उद्धव ठाकरे साहेबांचं जर उत्तर जर आपण बघितलं तर त्यांना कशाला बोलायचं म्हणून मी ब्लॉक केलो नंबर, त्यांचा नंबर ब्लॉक केला. ह्याचा अर्थ काय निघतो, ह्याचा अर्थ काय, आपल्या सोयीस्करनं तो अर्थ त्यांनी काढायचा. पण याचबरोबर एक दोन तीन वेळेला असे एक प्रसंग आपल्या समोर होते, कदाचित आपण बहुतेकांनी सगळे बघितले असेल की काही सभांमधून संजय राऊत त्यावेळेला म्हणत होते की चांद्रयान तिथं नाही उतरलं पण आमचं एक सूर्ययान जे आहे ते मंत्रालयाच्या 7व्या मजल्यावर उतरेल. कदाचित त्याला भाजपने देखील ते वाक्य गंभीरपणे घेतलं नाही पण शिवसेनेची सुरुवात कदाचित तिथूनच कदाचित ही झाली असेल असं देखील वाटतं. शिवसेना ही दुसऱ्या बाजूने आलेली. जर मला अजून एक म्हणायचं, जर शिवसेनेला जर असं जर म्हणायचं, शिवसेनेला जर भाजपालाच ब्लेम करायचं, संजय राऊत यांचा सूर्य यानाचा त्याला काय संबंध होता तो कदाचित आपल्याला आज दिसतोय की त्यांची जी मागणी होती. मला असं वाटतं ऍज ऑन डेट संजय राऊत म्हणजे काय हे लोकांना चांगलं माहित आहे आणि संजय राऊत त्यांच्या मताला किती महत्व आज महाराष्ट्र देत आहे हे सगळ्यांना माहिती आहे. आता या वक्तीत तर आपण फ्लोर टेस्ट जी आहे तिथं आपल्याला सगळं दिसणार आहे की जे म्हणतात की भाजपापेक्षा आम्ही 10 आमदार आमच्याकडे जास्त आहेत ते सगळं क्लिअर होईल. शरद पाटील साहेब, जे काही आता युती होते समीकरण होतात टिकतील असं वाटतं का भविष्यामध्ये? म्हणजे एक आता सत्ता भाजप किंवा राष्ट्रवादी गटाची आली तर ती युती टिकेल का? आणि दुसऱ्या बाजूला समजा सत्ता नाहीच मिळाली तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची काही एकी वगैरे आहे तर ती टिकण्यासारखी आहे का? आता आपण प्रसंग बघितले असतील कर्नाटक, आणि आता कक्कन मिळे साहेबांनी सांगितलं कर्नाटकामध्ये बघितल्यामध्ये फक्त शिवसेना कारणी की काँग्रेस आणि त्याबरोबर जनता दल कुमारस्वामी हे मुख्यमंत्री झालेले होते एक दोन वर्षापूर्वी आणि त्यांचं सरकार भारतीय जनता पार्टीच्या येदियुरप्पांच्या रूपानं त्याने बरोबर पाडलं. आणि आपण प्रसंग बघितला की कर्नाटकमध्ये कुमारस्वामींना फ्लोर टेस्ट पास होता आलेलं नाही. आपल्याला म्हणायचं आहे की ज्या वेळेला समजा आज देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार झालंच नाही तर भविष्य काळामध्ये ज्या वेगवेगळ्या आयडियोलॉजी आहेत की हिंदुत्ववाद एकीकडं निधर्मवाद आहे, म्हणजे एक प्रकारचं
थोडंसं नासलेलं दूध आणि थोडं चांगलं दूध एकत्रित घातल्यानंतर ते किती टक्के चांगलं होईल काय सांगता येत नाही. कारण ह्याच्यामध्ये ज्या वेळेला तुमची समविचारी माणसं एकत्रित येतात म्हणतात, मुळात विचारच वेगवेगळे आहेत आणि ज्या वेळेला विचार वेगळे आहेत त्यावेळेला हे विचार कुठल्या क्षणाला तुटतील काही सांगता येत नाही. कारण असं म्हणतात की लहान होलसुद्धा एक जहाज बुडवायला पुरेसं आहे. एक थोडासा विचारसुद्धा कदाचित भविष्यकाळामध्ये युती ही भविष्यकाळात जरी राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस शिवसेनेचं सरकार आलं तर ह्यांचा कॉमन मिनिमम प्रोग्रॅम खऱ्या अर्थानं पाळण्यासाठी जर हे करत असतील, जर कदाचित ह्यांचं सरकार आलं तर यांनी तो कॉमन मिनिमम प्रोग्रॅम जसा ठरवला आहे तसा फॉलो करण्याचा प्रयत्न केला तर ह्यांचं सरकार टिकू शकेल. पण जर यदा कदाचित यांचे इंटरेस्ट दुखवले गेले तर सरकार पडायला येते किंचित. जसं शिवसेना BJP आज युती तुटायला क्षणभर बी लागला नाही, मग ते राऊत रूपाने तुटलेले असो नाहीतर देवेंद्र फडणवीस साहेबांना नको आम्हाला मुख्यमंत्री पद मिळालं पाहिजे या रूपाने तुटलेले असो, परंतु असं होऊ शकतं. म्हणजे राजकारणात काही होऊ शकतं. जसं आज तुम्ही आपल्या चर्चेत ऐकलं असेल की तुमच्या चॅनलवर एक दोन दिवसापूर्वी तुमचं सरकार येणार आहे असं येणार आहे तसं येणार आहे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आपण विचारलेलं होतं, पण ते एकदाच तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आलं. पेपरमध्ये आपण पाहिलं की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होणार म्हणून बातम्या होत्या आणि सकाळी बातम्या मात्र आपण पाहिलं की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झालेले आहेत. म्हणजे पेपरच्या बातम्या सुद्धा विसंगत होऊन बसलेल्या होत्या. राजकारणात काही होऊ शकतं. कारण राजकारण हे म्हणतात की आज या लोकांना चांगलंच कळायला दिसतंय की राजकारणामध्ये आणि प्रेमामध्ये सर्व माप असतं. तसं याने आयडियॉलॉजी बिडियोलॉजी सर्व संकल्पना बोलणं बिलणं सर्व जनतेनं माफ करावं असं त्यांनी जनतेलाच मागणी केली की काय असं वाटायला. पण पाटील साहेब, हे जनतेला मान्य आहे का? म्हणजे जे आता आपण बघतोय सगळीकडं लोकांमध्ये तुम्ही पोहोचत असता, सोशल मीडिया आपण सगळा बघतोय, हे जे काही चाललेलं आहे लोकांना पटणार आहे का? आज म्हणजे हे वेगवेगळ्या युत्या होत आहेत, आघाड्या होत आहेत, हे लोकांना पटले? आज लोकांना ह्या विचारधारा ज्या आहेत ते पटण्यासारख्या नाहीत. कारण तुम्ही ज्या अजितदादांना 70,000 करोडचा भ्रष्टाचार केला म्हणून, सिंचन घोटाळा केला म्हणून तुम्ही त्यांना हिरो बनवलं भ्रष्टाचारातलं, त्याच अजितदादांना आज तुम्ही उपमुख्यमंत्री म्हणून तेवढ्याच मोठ्या मानानं सन्मानानं राज्यपालासमोर शपथ घ्यायला लावताय. आणि ज्या शिवसेनेवर शरद पवारसाहेबांनी टीका केली त्या शिवसेनेबरोबर आज पवारसाहेब युती करत आहेत. म्हणजे असं व्हायला लागलेलं आहे की ज्यांना तुम्ही शिव्या घातल्या, ज्यांच्या लाखोल्या तुम्ही वाहिल्या, जे किती बाद आहेत म्हणून जगासमोर आणलं, ज्यांना खलनायक म्हणून तुम्ही आणलं, ज्या लोकांना तुम्ही दुर्योधन ठरवलं, आज दुर्योधन आणि अर्जुन एकत्रितपणे राज्यकारभार करायला तयार झालेले आहेत. हा प्रसंग महाराष्ट्राच्या जनतेला पाहण्याची वेळ सध्या आलेली आहे हे आपल्याला आपण पाहतोय. आणि जनतेला सर्वसामान्य माणसाला हे पटणार नाही. कारण आज महाराष्ट्रात सगळीकडे पाहतोय की नव्हे भारतात सुद्धा की सगळ्यात मोठी बेकारीचा उच्चांक 45 वर्षातला आज आपण पाहतोय. आज भारतीय हिंदुस्थान पेट्रोलियम सारख्या कंपन्या आज खाजगीकरणाचा घाट होतोय. आज शेतकऱ्याचं ओला दुष्काळात मध्ये कंबरडं मोडलंय. या परिस्थितीत मध्ये आम्हाला काहीतरी अनुदान देऊन आमचे अश्रू पुसण्याऐवजी तुम्ही बांधावर आलेलं दाखवता, एकीकडं सत्तेसाठी मंत्रीपदासाठी बांधताय, एकीकडं आम्हाला एवढी मिळालं पाहिजे तुम्हाला एवढं मिळालं पाहिजे असं म्हणताय. सर्वसामान्याची चिंता यांना किती आहे हा प्रश्न जनतेला पडला. त्यामुळे जनतेला हे ड्रामा पटण्यासारखा अजिबात नाही. सुरेश साहेब, हाच एक मुद्दा आपला की ज्या काही ज्याला असं म्हणू की एक वेगवेगळ्या विचाराचे राजकीय पक्ष सत्तेसाठी म्हणून म्हणा किंवा सत्ता स्थापनेसाठी किंवा त्यांची पुढची राजकीय समीकरण म्हणून एकत्र आलेले आहेत, आज भाजपबरोबर अजितदादा कुठपर्यंत एकत्र राहतील? आता तुम्ही म्हटलं की सत्ता जर असेल तर ते कायम राहतील, पण दुसऱ्या बाजूला शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीचं काय? सत्ता मिळाली तर कदाचित महाविकास आघाडी कायम देखील राहील, आणि जर समजा सत्ता नाही मिळाली त्या दोन्ही पक्षांचं दोन्ही गटाचं काय होऊ शकतं? ॲक्च्युली हे सगळे वेगवेगळ्या विचारांनी एकत्र आलेले नाहीत, आपल्या सगळ्यांना माहीत आहे. त्यामुळं हे विरोधकांचं त्रांगडं आणि सत्ताधाऱ्यांचं पण त्रांगडंच आहे. आणि ह्या सगळ्या परिस्थितीमुळं आता वकील साहेब कसं म्हणलं आहे, हे लोकांना बिलकुल पटलेलं नाही, पण लोकांच्या जनतेच्या हातातच काही नाही. आता फक्त एक मत द्यायचं एवढंच आपल्या हातात आहे. मतदानानंतर त्यांनी काय करावं हे त्यांच्या हातात आहे. त्यामुळं महापौर नगराध्यक्ष जनतेतून निवडायला लागलेत, तेव्हा काही दिवसांना अशी परिस्थिती येईल की मुख्यमंत्री पण जनतेतून निवडा, मुख्यमंत्रीपदासाठी देखील आरक्षण द्या, असंही करावं लागेल. आणि हे महाराष्ट्राला नवीन सगळ्यांनाच नवीन आहे सगळंच,
सगळंच नवीन आहे. त्यामुळं सत्ताधाऱ्यांचं काय होईल, विरोधकांचं काय होईल, ह्या आघाड्या तुटतील का राहतील का, हे सगळं संभ्रमावस्थेत आहे. आणि गेली महिनाभर झालं बघतोय की सत्तेचा खेळ सुरू आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण बघतोय सगळी लोकं एकमेकाला टाईमपास करतायत, ह्यामुळं कॉमन मॅनचं प्रचंड नुकसान होतंय. आपण बघतोय की एक महिनाभर झालं सरकार नसलं तर काय फरक पडतंय का, अनेकांना फरक पडतोय. आणि 80% लोकं असे आहेत की ह्या लोकांना अनेक लोकांच्या फाईल असतील किंवा मंत्र्यांच्या शिफारशी असतील किंवा मंत्र्यांकडे सुनावण्या असतील, ह्या सगळ्या पेंडिंग राहिलेल्या आहेत. त्यामुळे ह्याबाबत लवकरात लवकर निर्णय घेतला पाहिजे असं वाटतंय, पण हे घेत नाहीत. यामुळं सगळा सत्तापेच अडचणीत आला आहे. आणि महाराष्ट्रात असलं नाट्य, महाराष्ट्राला असले दिवस बघायला मिळत आहेत, हे दुर्दैव म्हटलं तर चालेल. पण कदाचित समजा आपला तोच एक प्रश्न, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांना संधी मिळाली तर कदाचित ही महाविकास आघाडी एकत्र आहे, पण संधी नाही मिळाली तर काय चित्र असू शकेल, महाविकास आघाडीचं पण आणि भाजपा आणि अजित पवारांच्या गटाचं पण? मी मागे म्हणाल्याप्रमाणे जर दोन्हीची परिस्थिती काय, हां, जर मी मागे म्हणाल्याप्रमाणे जर देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा ह्यांनी जे काय सत्तेचा जांगडगुत्ता जमवला आहे आणि त्या पद्धतीनं हे जर एकत्रित राहिले तर ह्यांचं निश्चित सरकार टिकेल. ते कसंही टिकवलं जाईल, भले त्याला म्हटल्याप्रमाणे केंद्रातनं सपोर्ट मिळेल किंवा धमकीवाजा सूचना मिळतील किंवा चांगलं ऑफर देतील, मंत्रीपद देतील, महामंडळ देतील, अशा पद्धतीनं अजितदादांना भाजपमध्ये स्थिर स्थावर करून घेतलं जाईल. नाहीतर आपण बघतोय की शिवसेना काँग्रेस हे गणित कधी जमलं नाही आणि जमेल असंही वाटत नाही. ॲक्च्युली अनेक खालच्या लेवलच्या कार्यकर्त्यांना जर विचारलं शिवसेनिकांच्या तर त्यांना देखील काँग्रेससोबत जाणं आवडलेलं नाही. त्यामुळं आत्ता ठीक आहे तुम्ही सत्ता स्थापन कराल, यदा कदाचित आपण असं समजू की देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आपला ठराव, अविश्वासदर्शक ठराव नामंजूर होतील आणि परत पुन्हा एकदा परत राज्यपालाकडे विरोधक जातील, महाविकास आघाडी परत ते कुणाचं नाव सुचवतील आणि ते परत विश्वासदर्शक ठरावासाठी येतील. आणि त्यांचा जर विश्वासदर्शक ठराव पास झाला तर आपण बघतो आहे की जे शिवसेनेचे खालच्या लेवलचे लोक आहेत, तळागाळात काम करणारे, सतरंजा उचलणारे आपण म्हणू, खऱ्या अर्थानं शिवसेनेचा विचार पोहोचवणारे, हे लोकांना कधीच काँग्रेसबरोबर जाणं पसंत नाही. बाळासाहेब ठाकरेंनी वर्षानुवर्ष काँग्रेसला शिव्या घातल्या, किंबहुना बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापनाच हे शिवसेनेला काँग्रेसला शिव्या घालण्यातून सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याच्या भूमिकेतून घेतली. त्यामुळे हे लोकांना आवडणार नाही. आता जरी ते तिघं एकत्र आले तर येणाऱ्या पुढच्या निवडणुकीमध्ये भले ती पोटनिवडणूक असेल किंवा पंचवार्षिक निवडणूक असेल, ते शिवसैनिक शिवसैनिक राहणार नाही, ती हे मात्र निश्चित. ककन वेळे साहेब, जो काही आपल्याकडं बघतोय, राऊत सकाळी उठतात 170 सांगतात, आता त्यांचा आकडा 165 आला आणि अगदी आता अलीकडं असं व्हायला लागलं की त्यांच्यापेक्षा माझे 10 जास्त, म्हणजे आता ते 165-170 वगैरे सांगत नाहीत, ते म्हणतात की त्या भाजप आणि अजित पवारांच्या गटापेक्षा माझ्याकडे 10 जास्त आहे. सभागृहामध्ये खरंच हा बहुमताचा आकडा भाजपाजवळ असू शकतो का आजच्या घडीला, आणि तो कसा असू शकतो, म्हणजे काय वाटतं हे सगळी स्थिती पाहिल्यानंतर? नक्कीच, म्हणजे विश्वास कोणावरती ठेवायचा? नक्की, कारण ह्यांनी आज आपण बघतोय की कोर्टामध्ये सरळ 165 आकडा त्यांनी जो होता तो आज महाविकास आघाडीने ठेवला. तुम्हाला आता एक अजून एक माहिती ह्याच्यामध्ये येतो, संजय राऊत ज्या जे काही बोलत आहेत हे बिनबुडाचं बोलत आहेत, त्यांच्याकडे कागदोपत्री काही एक पुरावा नाही आणि हा पूर्ण महाराष्ट्र त्याला जाणून आहे. कारण सांगतो त्यांचे जे वकील आहेत मनु सिंघवी यांनी 154 आमदाराचे अफिडेविट फाईल केले होते, करून परत त्यांनी विड्रॉ केलेले आहेत. आपल्याला माहिती नसेल किंवा जनतेला माहिती नसेल, कोर्टामध्ये ही घडलेली घटना आहे, त्यांनी अफिडेविट फाईल करून ते परत घेतले आहेत. ह्याचा अर्थ त्यांच्याकडे जनमत नाहीये, पाठिंबा नाहीये, 145 आकडा जादूई आकडा हा फक्त भाजपाकडे आणि अजित पवार साहेबांच्या सोबतीनं असलेली संघटनेकडेच आहे. त्यांच्याकडे एक सपोर्ट नाहीये किंवा त्यांच्याकडे जनादात नाहीये. आता जो फ्लोर टेस्ट होईल त्याच्यामध्ये नक्कीच भाजपा आणि अजित पवारांसोबत जी यादी दिलेली आहे त्या यादीद्वारे भाजप आणि अजित पवार साहेब मिळून, राष्ट्रवादी मिळून, एक 5 महाराष्ट्र जनतेला स्थिर स्थावर सरकार देईल आणि भाजप आणि अजित पवार साहेबच ह्याच्यासाठी स्थिर स्थावर. पण दावा कसा केला जातो मग, महाविकास आघाडीकडनं दावा केला कसा जातोय, कोणत्या जोरावरती केला जातोय? तुम्ही म्हणता खोटं बोलायला काय जातं, आकडा खोटं बोलायला काय जातं? लोकांना सगळ्यांना माहिती आहे त्यांच्याकडे सध्या बहुमत नाही आहे, त्यांच्याकडे सीटा नाही आहेत, हे सगळं माहिती आहे. तर मला खोटं बोलायला काय जातं? असं जर असलंच तर मनु सिंघवी इतके मोठे वकील आहेत, त्यांनी 154 आमदाराचा अफिडेविट फाईल करून परत विड्रॉ कशाला केले असतील? ज्या अर्थी आम्ही जर भाजपाने जी यादी अजित पवारांनी जी दिलेली यादी आहे ती आम्ही कोर्टामध्ये फाईल केली. 154 प्रतिज्ञापत्र तरी सादर केलेलं होतं, केलेली होती, परत त्यांनी विड्रॉ केले. विड्रॉ करण्याचं कारण काय आहे?
ह्याचाच अर्थ तुमच्याकडे तो मनुष्यबळ नाही आहे, तो तुमचं पाठबळ तुमच्याकडे नाही आहे आणि ते कोर्टाला समजून आलंय आणि त्यासाठी पोस्टपोन पडला त्याच्यामध्ये. तुमच्याकडे एकदा काय भाजपने सांगितलं ना की आम्ही स्पष्ट बहुमत आमच्याकडे नाही, आमचा मित्रपक्ष आमच्या सोबत नाही, असं क्लिअर कट भाजपने सांगून टाकलं. आम्ही कुठल्याही विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जाणार नाही असं सांगून टाकलं. त्यावेळेस देखील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं सत्ता स्थापन केली नाही. खरं त्यांच्याकडे ते लेटर नव्हते, उलटून गेला एक महिना झाला आपण तेच बघतो. तेव्हा लक्षात येते की त्यांच्याकडे नाही, बोलतायत, बोलायला वकील साहेब म्हणल्यासारखं बोलायला काही पैसे पडत नाहीत, काही बोलतायत आणि दररोज मीडियामध्ये राहतात. मात्र त्यांच्याकडे जर असेल तर त्यांनी एवढे दिवस का लावले, हाच एक प्रश्न आहे. सुरेशसाहेब, हाच एक मुद्दा विचारायचा आणखी एकदा की एक अजित पवारांच्या बोलण्यातनं असं आलं की शिवसेनेकडं नेतृत्व नाही, किंवा दुसरीकडे काँग्रेसची अडचण अशी काय होती की उद्धव ठाकरे, ठाकरे यांचं नाव आल्यानंतर काँग्रेस थोडीशी बाजूला सरकते असं आपल्याला काय दिसतं का त्यामध्ये? म्हणजे एकनाथ शिंदे चालतील पण ठाकरे चालणार नाही असं काही आहे का? नाही, त्यांनी तर एक सहमती दाखवली की ठाकरे यांच्या नावावरती. ठाकरे कुटुंबांनी आजवर रिमोट कंट्रोल म्हणून काम केले, त्यामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री हे शिवसैनिकांना आणि शिवसैनिकातल्या अनेक लोकांनासुद्धा नको आहेत. ते ठीक आहे, आता पद मोठं आहे, पक्षाचे ते प्रमुख आहेत, म्हणून हो रे हो म्हणायला काय लागत नाही आहे. मात्र कॉमन मॅनचा विचार केला तर जसं बाळासाहेब ठाकरेने रिमोट कंट्रोल मातोश्रीवर ठेवला तसंच सगळ्यांना अपेक्षित आहे की ठाकरे कुटुंबाने सत्तेमध्ये नाही आलं पाहिजे, ठाकरे कुटुंबाने किंग मेकर बनलं पाहिजे, अनेकांना मुख्यमंत्री पदं दिली पाहिजे, अनेकांना मंत्रीपदं केली पाहिजेत. कॉमन मॅनला अनेकांना मंत्रीपदं हे शिवसेनेने दिली आहेत, अनेक पत्रकारांना खासदार केलेलं आहे, अनेकांना आमदार केलेलं आहे. त्यामुळे शिवसैनिकेची भूमिका ही सर्वसामान्य नागरिकाबरोबर असली पाहिजे. जसं की आपण एकनाथ शिंदे म्हणतोय, एकदम तळागाळातून आलेला माणूस आहे, त्यांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी होतं आणि अचानक आता उद्धव ठाकरेंचं नाव पुढे येतं आणि सगळेजण उद्धव ठाकरेंच्या नावाला सहमती देत होते 2-3 दिवसापर्यंत. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री वगैरे असं होऊ नये असं मला वाटतंय. सर, मला असा एक मुद्द्याचं बोलायचं आहे याच्यामध्ये. शिवसेना जर एकूण एक जर बघितलं, शिवसेना हा पक्षनिष्ठ नसून व्यक्तिनिष्ठ आहे. शिवसेनेमध्ये व्यक्ती नुसानच पक्ष ओळखला जातो. ठाकरे म्हणलं तरच शिवसेना म्हटलं जातं. ठाकरेला जर बाजू काढला तर शिवसेना नाही आहे. आता नाईलाजानं शिवसैनिकांना फक्त ठाकरे ठाकरे म्हणून नाईलाज आहे म्हणून त्यांना बोलावं लागतं. भाजप सोडलं तर सगळ्यांची अवस्था तशीच आहे. तसंच भाजप एकमेव प्रश्न नेतृत्वावर सगळ्या गोष्टी, भाजप एकमेव प्रश्न असा आहे जो व्यक्तिनिष्ठ नाही आणि पक्षनिष्ठ आहे त्याच्यामध्ये. बाकी सर्व पक्ष हे नक्कीच, आज भाजपाची सुद्धा अवस्था अशीच आहे की मोदी नावावरती आज सगळ्या गोष्टी चालताना आपल्याला दिसत आहेत. ज्याबरोबर एक पाडी साहेब, आता आपण थोडंसं पवार कुटुंबियावरती येऊया. ज्या पद्धतीनं अजित पवार इकडं भाजपसोबत ते गेलेत, ते म्हणतात असं की आजही माझे नेते शरद पवारच आहेत आणि मी राष्ट्रवादीमध्ये आहे असं म्हणतात. आणि दुसऱ्या बाजूला असं आपल्याला एक समोर दिसतं की कुठतरी राष्ट्रवादीमध्ये फूट पडली आणि त्यांच्या कुटुंबियामध्ये देखील फूट पडलेली आहे. हे पवारांच्या बाबतीत नेमकं काय घडतंय? म्हणजे आजही आपण असं धरून चालायचं का की अजित पवार, शरद पवार हे एकत्रच आहेत आणि कुटुंबाची एकंदरीत स्थिती कशी राहू शकते? आज आपण पाहतोय की म्हणजे बऱ्याच वेळा असे काही प्रसंग उभारले पण पुन्हा पवार कुटुंबीय एकत्रच आलेलं आपल्याला दिसलं. आताचं हे चित्र काय? अजित पवार साहेबांचं जे चित्र आहे, तर ती परिस्थिती अशी झाली की जसं ईडीची नोटीसची भीती कदाचित त्यांना असावी आणि कदाचित आपण जेलला गेलो तर आपल्याला शरद पवार साहेबसुद्धा वाचवू शकणार नाहीत. त्यापेक्षा ज्याने आपल्याला ईडीच्याद्वारे पाठवू शकतील आहात त्यांच्याबरोबरच आपण गेलं तर आपल्या आयुष्याचं कल्याण पण झालं. कारण आपलं जे आजपर्यंत ईडीला गेल्यानंतर पी चिदंबरम होईल का, किंवा ए राजा आपला होईल का, किंवा आपलं काका मला वाचवा म्हणून उपयोग होईल का? जसं पेशवाईच्या कालावधीत ते का वाक्य होतं की काका मला वाचवा हा शब्द त्यावेळेचा आलेला. किंवा आज आपण पाहतोय की महाभारतापासून आपण पाहिलं की कौरव आणि आता आपण असंच म्हणूयात की आता जर समजा असं आपल्या समोर येतं की अजित पवार एकटे पडले म्हटलं जातं, अशा वेळेला अजित पवारांची साथ जी आहे ती अशी असू शकते का की काका मला वाचवा? कारण काका मला वाचवा यामधून जर राष्ट्रवादीचे जे काही 54 सदस्य आहेत ते भाजपाच्या बाजूने जाऊ शकतात का? नाही नाही, भाजपाच्या बाजूनं राष्ट्रवादीचे जे सदस्य आहेत ते जाऊ शकणार नाहीत. कारण आजची स्थिती आहे की जी माणसं अजित पवार साहेबांसोबत गव्हर्नरसमोर शपथविधीसाठी वेळेला गेलेली होती 10-11 जे आमदार, त्याच्यातले आता आपण पाहतोय की एक किंवा दोन
असे उरलेले आहेत असं चित्र संपूर्ण आपल्याला इलेक्ट्रॉनिक मीडिया असतील, वर्तमानपत्र असतील, सर्व माध्यमातून आपल्याला दिसायला लागलेले आहेत. त्यामुळं जे चित्र स्पष्टपणे आज आपल्याला संपूर्ण महाराष्ट्राला दिसतंय हे चित्रच असंच राहणार आहे. कारण अजित पवार यांना व्हॅल्यू हा केवळ शरद पवारांमुळे होता. आणि मगाशी असा विषय काढला गेला की राजकारण भारतीय जनता पार्टी हे व्यक्तिनिष्ठ नाही, पण रूप आपण पाहतोय सगळीकडं की शरद पवार असतील तर राष्ट्रवादी शरद पवारांच्या भोवती फिरते. आपण शिवसेना बघितली तर मागं बाळासाहेब ठाकरेंच्या भोवती फिरत होते. मनसे बघितले राज ठाकरेंच्या भोवती फिरलेलं आपल्याला चित्र दिसतं. आणि आज भारतीय जनता पार्टीचं नाव जरी असलं, भारतीय जनता पार्टी चं परिस्थिती आपण बघतोय की नरेंद्र मोदी ह्या नावाभोवती आज फिरताना दिसत आहे. म्हणजे लोकशाहीमध्ये आपण परिस्थिती अशी की सरदार वल्लभभाई पटेलांनी त्यावेळेला घराणेशाही म्हणजे संस्थानं खालसा करण्याचं काम केलं, परंतु नव्यानं आपण पाहतोय की राजकारणात तालुका तालुका लेवलला असेल जिल्हा लेवलला घराणेशाही निर्माण व्हायला लागली आहे आणि परत संस्थानं निर्माण व्हायला लागलेलं हे चित्र आपण पाहत असताना आज अजित पवार आणि शरद पवार साहेबांच्या परिस्थितीमध्ये आपण असं पाहतोय की अजित पवारांना प्रश्न आहे की शरद पवार साहेब वाचतील परंतु मी बुडलो तर काय करायचं, मला काकांना घेऊन काय करायचं, ही परिस्थिती अजित पवारांची असलेली नाही. पण काकांना आता हेच एक प्रश्न विचारायचा आपल्याला की आता ठीक आहे की सत्ता स्थापनेच्या निमित्तानं जे आपल्याला शक्ती प्रदर्शन किंवा एक आपण चढावड दिसतोय रोज आपल्याकडे नाट्यमय घडामोडी घडत आहेत, उद्या चालून हे सातत्यानं आपल्या महाराष्ट्रातलं चित्र असणार आहे का? म्हणजे विधानसभेमध्ये सातत्यानं एकच होईल की कुठलेही विषय आले ते ताणून धरले आणि प्रत्येकाला विश्वासदर्शक ठराव आणि मग त्याच्यावरती पुन्हा मतदान, या गोष्टी सातत्यानं घडतील का? नाही, हा आता जर अशाच प्रकारचं चित्र राहिलं राजकारणाचं पार्श्वभूमी जर आपण जर बघितलं आता ह्या अगोदर जर आपण बघितलो एकण आता परत सगळेजण 1978 शरद पवारांनी केलेला जे अविश्वास ठराव होता वसंत पाटलांच्या विरोधात ते सगळं बाहेर येतोय की वसंत पाटलांच्या विरोधात शरद पवारांनी कसं काय अविश्वास ठराव केला होता आणि त्याच्या बदल्यात त्यांनी स्वतःना कसं मुख्यमंत्री पद आपल्या हाती घेतलेली होती आणि त्याचीच इतिहासाची पुनरावृत्ती अजित पवारांच्या माध्यमातून ही ते पुढे होती. आणि ह्याचा अर्थ असा होतो राजकारणामध्ये काही पण होऊ शकतो, ह्याची पुनरावृत्ती पण होऊ शकते. आता आपण जर बघितलो तर आपण 10 वर्ष अगोदर आपली कल्पना अशी होती भारतामध्ये एक सत्ता एक पक्ष अंमल कधी पण येऊ शकत नाही किंवा बहुमत कुठल्याच पक्षाला भेटू शकत नाही. आता आपण 2 टर्म बघतोय, भाजप 2 टर्म बहुमताने केंद्र सरकारमध्ये स्थापित होतोय, ह्याचाच अर्थ काळ बदलत आहे. आणि गेल्या वेळेसच जर टर्म जर बघितलं भाजपाकडे बहुमत होतंच, महाराष्ट्रामध्ये सुद्धा बहुमत होता, युतीला बहुमत होता, युतीचं शासन होतं, 5 वर्ष स्थिर सरकार दिलेलं आणि ह्यावेळी थोडासा फरक झाला मुख्यमंत्री कोणाचा ह्या भानगडीमध्ये शिवसेना मागं पडला आणि त्याच्यामध्ये अजित पवार साहेब आपल्या समोर आले. त्याच्यामध्ये ईडी किंवा CBIचा कुठला धाक नाही आहे. अजित पवार हे एक द्रष्टे नेते आहेत, त्यांना समजून चुकलं की येणारा काळ कुठला आहे आणि कोणासोबत आपण गेलं तर महाराष्ट्राचं भलं असणार आहे आणि पक्षाचं भलं असणार आहे. त्या मानाने त्यांनी हे घेतलेलं एक मोठं निर्णय आहे आणि जे जनतेला सुद्धा मान्य होतोय. नक्की या कार्यक्रमातला एक शेवटचा प्रश्न शिवाजी सुर्वसेना. सुर्वसेब, आपण त्या अस्थिरतेच्या विषयाकडे येतोय की ही अस्थिरता या ना त्या कारणानं आपल्या राज्यात कायम राहील का अशा पद्धतीनं, आणि याचं उत्तर सगळ्याचं मध्यावधी निवडणुका हेच असू शकतं का? एक तर आता उद्या कोर्टात निकाल लागणार आहे 10:30, त्यामुळं विश्वासदर्शक ठरावाची जी काय अधिवेशन आहे ते कधी होईल ते महत्त्वाचं आहे. 30 तारखेला तर होणारच आहे, कोर्ट त्यापेक्षा अगोदर निकाल देते का ते पाहायचं आहे. 30 तारखेला ज्यावेळेस विश्वासदर्शक ठराव होईल, जर विश्वासदर्शक ठराव पास झाला तर मग मी म्हटल्याप्रमाणे 100% देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी जर विश्वासदर्शक ठराव जिंकला तर काहीही करून ते 5 वर्ष सरकार चालवतील. यदा कदाचित या दोघांचा विश्वासदर्शक ठराव पास झाला नाही आणि हे सरकार फेल ठरलं तर पुन्हा 10-15 दिवसानंतर हे विरोधक जे आहेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे सत्ता स्थापनेचा दावा करतील. मात्र त्यावेळेस यांना हे जे आहेत आत्ता देवेंद्र फडणवीस अजित पवार हे त्यांनाही त्यांच्या पद्धतीने बघूनच घेणार आहेत, त्यामुळे ते त्यांचाही ठराव लवकर पास होईल असं वाटत नाही. त्यामुळं आत्ता सध्या सोपं तर वाटतं की जे आत्ता CM आणि DCM झालेत यांना जेवढं सोपं आहे तेवढं सोपं हे महाआघाडीला निश्चित नाही, त्यामुळं जरी त्यांची सत्ता आली तरी सत्ता चालवणं खूप अवघड आहे. त्यामुळं माझं असं मत आहे या चर्चेसत्रातलं, जर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आले तर 5 वर्ष सरकार टिकेल, जर ह्यांचं सरकार पडलं 30 तारखेला अविश्वासदर्शक ठराव पास झाला नाही आणि यदा कदाचित महाविकास आघाडी काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं सरकार आलं
तर ते सरकार टिकणार नाही. वर्ष दीड वर्ष दोन वर्षांनी 100% महाराष्ट्राला मध्यावधी निवडणुकीला सामोरं जावं लागेल. आपण एक बघतोय राज्यातली एकंदर स्थिती की एकीकडे सगळं आमचा अतिवृष्टीनं शेतकरी हा ग्रासलेला आहे, त्रस्त आहे, आणि अशामध्ये प्रश्न आमच्या इथं राज्यामध्ये हाच निर्माण झाला की महाराष्ट्रातली सत्ता कोणाकडं. आता यामध्ये आपल्याला दिसतंय की जी काय अग्निपरीक्षा आहे त्याला आता देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे तोंड देतील, पण त्याचबरोबर ज्यांचे म्हणून प्रयत्न चालले ते काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना. राजकारणामध्ये किंवा लोकशाही व्यवस्थेमध्ये आमच्या तो प्रत्येकाला एक आपापल्यापर्यंत जाण्याचा एक अधिकार आहे, पण मुळामध्ये जिथं दोन पक्ष एकत्रित राहिले नाही तिथं तीन पक्ष आमचे एकत्रित राहतील का, सत्ता मिळाल्यानंतर सुद्धा आणि सत्ता मिळाली नाही तरीसुद्धा? हे सगळे असे प्रश्न आहेत की जो आमचा येणारा काळ देणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे जी अग्निपरीक्षा आपण म्हणतोय ती देवेंद्र फडणवीस किंवा अजित पवार यांच्यासाठी देखील सोपी नाही. म्हणजे जे बहुमताचा जो आकडा आपल्याला हवा आहे तो खरं म्हणजे आज एवढी सगळी चर्चा होत असताना बहुमताचा आकडा समोर अगदी तोही आत्मविश्वासाने आणण्यामध्ये आमचे कुठलेही राजकीय पक्ष हे सक्षम राहिलेले नाहीत. अर्थात कदाचित याचं उत्तर किंवा कदाचित म्हणण्यापेक्षा नक्की याचं उत्तर फक्त ते विधानसभेच्या सभागृहामध्ये आपल्याला दिसणार आहे की हे जे बहुमताचा जो आकडा आहे तर तो नक्की कुणाजवळ आहे. आणि हेही तितकंच उघड आहे की निश्चितच यामध्ये बाकी सदस्य मूळ पक्षापेक्षा हे सदस्य इकडं तिकडं जाण्याचाच आणि त्याशिवाय पर्याय नसल्याचं चित्र हे आपल्या डोळ्यासमोर आहे. मग शेवटी जेव्हा हे सदस्य आपला मूळ पक्ष सोडून दुसऱ्या पक्षासाठी काही मदतीचा हात पुढं करतील किंवा ही जी आघाडी आहे ती कशा पद्धतीने एकत्रित राहते हे सगळं पाहण्यासाठी आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर जे काय आमचे विधानसभेचं एक अधिवेशन होईल तर त्यामध्येच या सगळ्या गोष्टी स्पष्ट होणार आहेत. ही जी सगळी परिस्थिती आमच्या राज्यामध्ये निर्माण झाली आहे त्या संदर्भात आज एस न्यूज मराठीचे संपादक शिवाजी सुरवसे, त्याचप्रमाणे ॲडव्होकेट कक्कन मेळे हे सहभागी झाले, त्याचप्रमाणे ॲडव्होकेट शरद पाटील साहेब हे देखील सहभागी झाले. आणि एक नागरिक म्हणून आणि त्याचप्रमाणे एक मतदार म्हणून या महाराष्ट्रातल्या परिस्थितीकडं त्यांचा पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे हा सगळा आपला उद्देश होता. आणि शेवटी लोकांच्या मनात ज्या काही भावना आहेत तर त्या या ठिकाणी मांडण्याचा सगळा प्रयत्न होता. आणि सगळ्या प्रश्नांची जी उत्तरं आहेत जे आमचे सगळे सोलापूरकर असतील किंवा आमच्या महाराष्ट्रातली संपूर्ण जनता असेल त्यांच्या मनात जे जे म्हणून काही प्रश्न निर्माण होत आहेत त्याचं उत्तर एकाच दिवशी मिळणार आहे, आणि ते म्हणजे महाराष्ट्र विधानसभेचं जे अधिवेशन होईल तर तेव्हाच बहुमत जे सिद्ध होईल त्याच वेळेला सगळी उत्तरं मिळणार आहेत. तोपर्यंत जे काय आमच्याकडं रोज क्षणाक्षणाला ज्या काय नाट्यमय घडामोडी घडत आहेत त्याकडे राज्याचं लक्ष लागून लागलेलं असेल हे सुद्धा तितकंच खरं. जे मान्यवर या चर्चेमध्ये सहभागी झाले त्यांचे मनापासून आभार, धन्यवाद, नमस्कार.